नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर यूट्यूब चॅनलमध्ये ठीक आहे तर एक खूपच महत्त्वाचं जी आर आहे तुमच्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे ठीक आहे तर त्यामध्ये सरकारने विमा कंपनीस जे अनुदान दिलेलं होतं त्यासाठी अजून एकदा पूरक अनुदान दिलेलं आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना तर अजून जास्त विमा मिळणार आहे तर मित्रांनो आपण हा जी आर बघूया बघा पंधरा नोव्हेंबर बावीसचा हा जी आर आहे ठीक आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकसष्ट हजार आठशे एकोणसत्तर इतकी रक्कम विमा कंपनी सुवितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत तर आता ही मंजुरी मिळालेली आहे आपण सविस्तर प्रस्तावना बघूया मित्रांनो बघा प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये एक हजारपेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम रुपये एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक एक अन्वे निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकांवे सदर योजनेसंदर्भातील अवलंबवयाची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत कृषी आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवे मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप एकवीस करता सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकसष्ट हजार आठशे एकोणसत्तर इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा मित्रांनो काय झालेला आहे प्रधानमंत्री फसल पूरक अनुदान या योजनेअंतर्गत आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्रमांक का येथील दिनांक पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप एकवीस करता रुपये सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकसष्ट हजार आठशे एकोणसत्तर इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखा शीर्षकाखाली सन बावीस तेवीस करता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा तर मित्रांनो बघा महत्त्वाचा मुद्दा अजून एक बघूया आपण सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येणारा निधी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेच्या शासन निर्णय व योजने संदर्भातील अवलंबवयाची कार्यपद्धती आणि अटी व शर्तीनुसारच खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जो विमा आपल्याला आधी मिळालेला होता ठीक आहे तो खूप कमी मिळालेला होता म्हणजे हजारपेक्षा बऱ्याचशा शेतकऱ्यांना हजारपेक्षासुद्धा सुद्धा कमी विमा मिळालेला होता परंतु आता पूरक अनुदान यासाठी दिलेलं आहे आणि ज डबल आपल्याला हा जो विमा आहे तो मिळणार आहे ठीक आहे तर या संदर्भात हा जी आर आहे मित्रांनो जी आर तुम्ही बघू शकता तुम्ही जे आर हा डाउनलोडसुद्धा करू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरून तर अशा पद्धतीने हा जी आर होता मित्रांनो सहा कोटी जवळपास सात कोटी रुपये ह्या अंतर्गत शासनाने मंजूर केलेले आहे ठीक आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी विमा मिळालेला आहे त्यांना आता अजून अधिक विमा मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा जी आर होता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो